सिंह आणि उंदीर मुलांनो तुम्हाला माहिती आहे का जंगलचा राजा कोण आहे अगदी बरोबर जंगलचा राजा आहे सिंह मी तुम्हाला अशाच एका सिंह आणि उंदराची एक छान गोष्ट सांगणार आहे एक होतं मोठं जंगल त्या जंगलामध्ये जंगलचा राजा सिंह राहत होता उन्हाळ्याच्या दिवसात सिंह एका आंब्याच्या झाडाच्या खाली त्याच्या थंड छायेमध्ये सुस्तपणे निजला होता म्हणजे झोपला होता मग काय झालं तिथं एक उंदीर आला तो उंदीर सिंहाला खूप त्रास देऊ लागला त्याच्या त्रासामुळे सिंहाची झोप उडाली सिंह जागा झाला सिंह खूप चिडला त्याने उंदराला त्याच्या पंजात धरले आणि त्याला आता फाडून टाकणार इतक्यात त्या उंदराने त्याची प्रार्थना केली सिंह महाराज आपण थोर आहात आपण या जंगलचे राजे आहात आपण सर्व श्वापदांचे राजे आहात मी आपल्या पुढे गरीब बिचारा प्राणी आहे माझ्या रक्ताने आपले हात आपण विटाळू नयेत मला जीवदान द्यावे माझ्यावर कृपा करावी ते ऐकून सिंहाला उंदराची दया आली आणि त्याने उंदराला सोडून दिले पण उंदीर हे उपकार विसरला नाही त्याने हे लक्षात ठेवले पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत होता फिरता फिरता तो एका आंब्याच्या झाडाजवळ गेला त्याच आंब्याच्या झाडाजवळ एका पारध्याने जाळे टाकलेले होते त्या जाळ्यामध्ये सिंह अडकला त्यावेळी सिंहाने आपले सगळे बळ एकवटून सुटण्यासाठी खूप धडपड केली पण त्याची सुटका काही झाली नाही तो खूप निराश झाला मोठ मोठ्याने ओरडू लागला ते ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला त्याने पाहिले की सिंह जाळ्यात सापडला आहे त्याला सिंहाने आपल्यावर केलेले उपकार आठवले आणि त्या उपकाराची परतफेड करण्याचे त्याने ठरवले तो सिंहाला म्हणाला राजा भिवू नकोस शांत रहा स्वस्थ रहा मी तुला सोडवतो इतके बोलून त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडायला सुरवात केली असं करत करत त्यांनी सगळं जाळं कुरतडलं आणि त्यातून सिंहाची सुटका केली या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात मुलांनो म्हणजेच या गोष्टीचं तात्पर्य असं जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानांच्या हातून एखाद्या वेळेला होते यासाठी आपण कोणालाही क्षुद्र किंवा लहान समजू नये त्याचा उपहास करू नये किंवा त्याला दुखवू नये लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात हे लक्षात ठेवावे आणि कोणीही आपल्यावर केलेले उपकार आपण नेहमी लक्षात ठेवावे त्याचे स्मरण ठेवावे आणि त्या उपकारांची योग्य वेळ आल्यावर त्याची परतफेड करावी मुलांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली का तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी रोज ऐकायला मिळणार आहेत तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आमच्या चॅनलला लाईक करा आणि ला सबस्क्राईब ला करा